दोन जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. अजून एक 30-40 जण अडकलेले आहेत. काम सुरू आहे. आतापर्यंत 9 जणांना रेस्क्यू केलेलं आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. मात्र आता बचाव कार्य वेगानं सुरू आहे. प्रयत्न सुरू आहेत प्रशासनाचे. पण काय वाटतं एकंदरीतच, एक आर्किटेक्ट म्हणून आपल्याला या सगळ्या दुर्घटनेकडे आपण कसे पाहता? हे आता हे किती वर्ष जुनी म्हणला तुम्ही बिल्डिंग? साधारण एक 40 वर्ष जुनी आहे अशी आमच्या रिपोर्टरने दिलेली माहिती आहे. आता कसं आहे, हे करण्याचा मेन मुद्दा तर गुणवत्ता आणि क्वालिटीज असावी. ते एक प्रथम दर्शी तेच दिसतं. आणि जे आपण म्हणतोय, जे आपण सस्पेक्ट करतोय की आता कसं आहे, खूप प्रकार लोक रेनोव्हेशन हे करतातच, त्याच्यात काही दोन मत नाही आहे. पण पद्धतीने रेनोव्हेशन न केल्यामुळे, कारण काय, जे कॉलम बीम्स असतात ह्याला आपल्याला अजिबात हात लावू शकत नाही आपण, पण त्याचे थोडस अवेअरनेस आपल्या पब्लिकमध्ये नाहीये. तसं जर झालं असेल तर शक्यता, आता आपल्याला माहिती नाही त्यातले तथ्य किती आहेत, पण जर ग्राउंड फ्लोअरला एखादं रेनोव्हेशन चालू असेल आणि जर कॉलम बीमला जर कुठल्या प्रकारची छेडखानी झाली असेल, ते एक बिल्डिंग हे आपल्या शरीरासारखं असतं. जर आपल्या पायाचा किंवा कमरेचा हाडाला जर इजा झाली आणि आपण जर कंटिन्यू ठेवली आणि त्याला जर नीट नाही केलं, तर गांधी सर आपण सांगत होतात की पायाला जर धक्का लागला तर पूर्ण स्ट्रक्चर हलू शकतं आणि त्यामुळे अशा प्रकारे धोका निर्माण होतो. हा, पायालाच नाही पण जर बिल्डिंग 4 मजल्याची असेल, अगदी तिसऱ्या चौथ्या मजल्यावरती किंवा दुसऱ्या पहिल्यापासून अख्ख्या स्ट्रक्चर जे आहे, म्हणजे कॉलम बीम स्ट्रक्चरला जर कुठेही आपण जर छेडखानी केली, तर त्याचं एक संघटित वळण, त्याचं जे बिहेव्हिअर असतं ते बिघडू शकतं आणि त्याच्यामुळे ही बिल्डिंग ढासळण्याचं एक कारण असू शकतं. अच्छा, पण हे पूर्ण म्हणजे कुठेही रिनोव्हेशन चालू असेल संपूर्ण बिल्डिंग मध्ये आणि जर आपण कॉलम बीमला जर हात लावलं तर संपूर्ण ही बिल्डिंग कोसळू शकते, इमारत कोसळू. अगदी बरोबर, म्हणजे अगदी तळ मजल्यावरतीच काही करायची गरज आहे असं, तरच ढासेल असं काही नाहीये. चौथ्या मजल्यावरती जरी झालं, कारण का तो जो लोड आहे तो भार असा लिनियर व्हर्टिकल पद्धतीने खाली जातो आणि मग जमीन धरतीवरती तो ट्रान्सफर केला जातो, तर त्याच्या फ्लो मध्ये कुठेही जर अडचण आली तर त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर स्टॅबिलिटी धोक्यात येऊ शकते. अच्छा, कारण आत्ताच आमच्या रिपोर्टरने दिलेल्या माहितीनुसार क्लोजर नोटीस देण्यात आलेली होती त्या हॉस्पिटलला, त्या नर्सिंग होमला, त्यामुळे काम दरवाजे बंद करून आतमध्ये काही काम सुरू असेल. मात्र सोसायटीतल्या नागरिकांनी खरं तर तेवढी जागरूकता दाखवणं गरजेचं होतं. अशा प्रकारे जर सोसायटीमध्ये काम चालू असेल तर अर्थात माहिती नाहीये की नेमकं त्यांनी परमिशन घेतली होती की नाही, पण काय साधारण प्रोसिजर असते जर अशा प्रकारे रिनोव्हेशन करायचं असेल तर काय जागरूकता त्या सोसायटीतल्या रहिवाशांनी बाळगली पाहिजे? सर्वात पहिलं तर कुठल्याही प्रकारचं रेनोव्हेशन असेल त्याची स्ट्रक्चरल इंजिनियर कडनं आपण वेट करू आणि कॉमन सेन्स प्रत्येकाने वापरायला पाहिजे की मी पाहिजे ते करीन, पण स्ट्रक्चर कॉलम आणि बीमला आपण हात नाही लावायचा. बाकी एका स्ट्रक्चरल इंजिनियर कडनं आपण करत असलेले बदलाव हे आपण अप्रूव्ह करून घ्यायचे की बाबा त्याच्यामुळे स्ट्रक्चरला तर काही धोका नाहीये. अशा पद्धतीने आपण एक पूर्व चाचणी आपण स्वतःच केली, अप्रुव्हलचे नंतरची गोष्ट आहे, आणि मग आपण बीएमसी कडे अप्लाय करून ते केलं पाहिजे. आणि एक स्ट्रक्चरल इंजिनियरचं स्टॅबिलिटी सर्टिफिकेट हे फार गरजेचं आहे, म्हणजे एक्झिस्टिंग माझा प्लॅन असा आहे आणि मी त्याला रिनोव्हेट करून प्रपोज प्लॅन असा करू इच्छितो, त्यामध्ये मी कॉलम बीमला हात न लावता माझी इंटरनल भिंती अशा पद्धतीने बदलू इच्छितो आणि ह्या केल्यामुळे स्ट्रक्चरला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे, असं एक स्ट्रक्चर इंजिनियर फार सोप्या पद्धतीने चेक करून एक सर्टिफिकेट देऊ शकतो. ते सर्टिफिकेट जरी सोसायटीकडे आलं तरी तशा पद्धतीने पण रेनोव्हेशन जर केली तर ती सेफ आहेत आणि आपण मेंटेनन्स करत नाही. तो पण एक मुद्दा आहे की 40 वर्ष जुनी बिल्डिंगला आपण गृहित धरतो की बिल्डिंगने आपल्याला ही सेवा दिलीच पाहिजे, पण आपण बॉडीला मेंटेन करतो तसं आपण कंटिन्युअसली जर 2 वर्षाला स्ट्रक्चर टेस्ट किंवा त्याला रिपेअर मेंटेनन्स आपण काहीच करत नाही. खरं एकंदरीतच हे सगळं अशा प्रकारे रिनोव्हेशन करत असताना किंवा बांधकामामध्ये आपण काही बदल करत असताना घरातल्या इंटरनल बांधकामामध्ये निश्चितच तेवढी जागरूकता बाळगणं गरजेचं आहे. अर्थात ही दुर्घटना का झाली आहे? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.